माविमच्या माध्यमातून जो दोन नवीन दालन महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले आहे, त्यामध्ये एक दालनामध्ये विविध बचत गटांनी बनवलेल्या ज्या वस्तू आहेत, टोट बॅग्स असतील किंवा कॉटनच्या बॅग्स असतील, कॅन्डल्स आहेत किंवा लाकडी वस्तूंचं बनवलेले वेगवेगळे साहित्य असतील किंवा या सगळ्या गोष्टी ज्या साधारणपणे जीवनामध्ये महिलांना वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने की किंवा इतर वेळेला उपयुक्त पडतात अशा पद्धतीनं मावींचं हे दालन आहे आणि याच्यामध्ये जवळपास 150 ते 250 बचत गटातील महिला हे सर्व वेगवेगळं साहित्य बनवतात आणि त्या निमित्ताने त्याच्यातून त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने हे एक अतिशय उत्कृष्ट पाऊल आहे. मावीम आणि महिला व बाल विकास विभाग या एक सक्सेस स्टोरी नंतर आम्हाला असं वाटतं की प्रत्येक महानगर क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचं एक मावीमचं किंवा महिला बचत गटांचं एक बचत गट भवन असावं किंवा विक्री केंद्र असावं, जेणेकरून त्यांना निश्चितपणाने यातून आर्थिक सक्षमता मिळेल. ते जे साहित्य बनवतात, ज्या वेगवेगळ्या वस्तू ते तयार करतात, त्यांना एक चांगल्या पद्धतीचं मार्केट मिळेल. या निमित्ताने महानगरपालिकेने सुद्धा चांगल्या पद्धतीने यांच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. दुसरा जो स्टॉल आहे त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ असतील किंवा इतर म्हणजे फूड रिलेटेड जे प्रोडक्ट्स आहेत त्याची विक्री केली जाते आणि त्याच्यामध्ये सुद्धा महिला चांगल्या पद्धतीनं ते फूड सेंटर चालवतात. आणि हे मला वाटतं मावींचे दोन चांगले अतिशय उत्कृष्ट अशा यशस्वी मला वाटतं हे प्रोजेक्ट्स आहेत. पायलट प्रोजेक्ट्स म्हणून हे राबवले जरी गेलेले असले तरीही यातून अधिकाधिक वाढ करण्याची शक्यता ही निश्चितपणाने आहे. त्याच्यामुळे मावींच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम बनवणं आणि दुसरी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे रुटीन मार्केटिंग पद्धतीमध्ये न जाता आज जर आपण बघितलं तर सोशल मीडियावर मार्केटिंग जर आपण केली किंवा ऑनलाईन विक्री जर आपण चालू केली तर त्याला प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतो. त्याच्यामुळे या दोन्ही दालनाचं सुद्धा खासकर हे जे वेगवेगळं साहित्य असेल किंवा कपड्यांपासून ते बॅग्स पासून ते हे सगळं जे साहित्य आहे ते इंस्टाग्रामच्या पेजच्या माध्यमातून सुद्धा प्रमोट केलं जातं आणि त्यातून सुद्धा त्यांना अनेक ऑनलाईन ऑर्डर्स मिळत आहेत. त्यामुळे ही एक अतिशय उत्कृष्ट बाब आहे. बऱ्याचशा वेळेला आपण बघतो शासनाचे रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या ऑनलाईन पद्धतीनं याला खूप म्हणजे उशिरा त्यांना या सगळ्या गोष्टींचा ते वापर करत असतात, पण मला आनंद आहे समाधान आहे की मावींनी अतिशय या कमी कालावधीमध्ये 2023 मध्ये ही दालन खुली झालेली आहे. त्यामुळे कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने इथे खुली होते, याचं प्रमोशनही होतं, याला अधिकाधिक प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये आम्ही नक्कीच प्रयत्न करू.